छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तोंडावर आपसुक जय येतं. उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय जल्लोषात आणि उत्सवपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून म्हणजेच किल्ले शिवनेरीवरून अखंड महाराष्ट्रातून शिवभक्त येत असतात आणि शिवज्योत पेटवून आपल्या गावापर्यंत घेऊन जात असतात आणि तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. असं हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवज्योत नेण्यासाठी काही शिवभक्त आज किल्ले शिवनेरीवर आलेले आहेत. माझ्यासोबत ते सर्व शिवभक्त आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे. तुम्ही आता गाडीने आलात? हा, टू व्हीलर. आणि आता ज्योत जाताना? हो, ज्योत आहे ना, ज्योत पण चालत जाणार. जाताना चालत जाणार. तुम्ही दरवर्षी या पर्यटनामध्ये? दरवर्षी दरवर्षी प्रत्येक वर्षी. काय तुमचा शिवजयंती बद्दल तुमचं काय म्हणणं, काय काय अनुभव आहे तुमचा? एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज के जय. निश्चितच मी मगाशी जसं म्हणालं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसुक तोंडात जय येतं, हे संपूर्ण उभ्या महाराष्ट्रातून शिवभक्त खरं तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून महाराजांनी जसे मावळे जमा केले होते तेच महाराजांचे मावळे आज खरं तर त्यांच्या जन्मोत्सवासाठी या किल्ले शिवनेरीच्या खुशीत सगळे जमलेत. खरं तर अतिशय भगवमय वातावरण झाले. मावळता भगवा सूर्य आणि त्याच्याबरोबर फडकणारा महाराजांचा भगवा ध्वज, खरं तर एक अतिशय सुंदर माहोल आज किल्ले शिवनेरीवर आपल्याला पाहायला मिळतोय. या शिवभक्तांसोबतच कुठलाही अनुचित प्रकार किल्ल्याच्या परिसरात किंवा किल्ल्यावर घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. त्यांचे देखील या निमित्ताने खरं तर मानावे तेवढे आभार कमीच आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरून एक्स्ट्रा फोर्स या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आलेले आहेत. अतिशय सुंदर माहोल या खरं तर किल्ले शिवनेरीवरती झाला आहे. आपण पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करणार आहोत आणि असंच येणाऱ्या शिवभक्तांशी आज आपण चर्चा करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. येणाऱ्या शिवजयंतीच्या आयवन न्यूजच्या तमाम प्रेक्षकांना शिवमय शुभेच्छा देतो. माझ्यासोबत असेच काही शिवभक्त आहेत. दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही सातारा जिल्ह्यातून खटाव मधून आलो. आता तुम्ही चालत जाणार आहात? हा, चालत जाणार. आता तुम्ही किती वाजेपर्यंत पोहोचणार तिकडे? सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचणार. आणि पोहोचल्यानंतर मग तुमचा पुढचा प्रोग्राम काय? पुढचा कार्यक्रम आहे अभिषेक असतो. अभिषेक घालून आमच्या पालखीतून मिरवणूक असते. अतिशय सुंदर पद्धतीने खरं तर हे शिवभक्त साताऱ्यावरून आलेत आणि साताऱ्याला हे आपली शिवज्योत घेऊन चाललेत. शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी शिवज्योत घेऊन चाललेत. माझ्यासोबत अजून देखील काही शिवभक्त आहेत. दादा काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही शिरूरवरून आलात. आणि आता तुम्ही चालत जाणार आहात? हो, चालत जाणार आहोत. तुम्ही पोहोचणार कधी? आता सकाळी 9 वाजता पोहोचतो आम्ही आमच्या गावात. आणि तुमच्याकडे उद्या शिवजयंतीचा कशा प्रकारचं काय कार्यक्रम? गावात गेल्यानंतर गावात मिरवणूक होईल, त्यानंतर संध्याकाळी व्याख्यान चिंतेचे कार्यक्रम होतील. निश्चितच प्रत्येकाच्या अंगामध्ये खरं तर आज रक्त संचारले. प्रत्येकाच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणांचा खरं तर जागर झाला असंच मी या निमित्ताने म्हणेल. माझ्यासोबत हे सगळे शिवभक्त आहेत आणि ते त्यांच्या गावी ही शिवज्योत घेऊन चाललेत. मोठ्या दिमागात शिवजयंती साजरी करण्यासाठी चाललेत. या सगळ्या शिवभक्तांसोबत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणार आहोत आणि यांना यांच्या शिवजयंतीसाठी आपण खूप शुभेच्छा देणार आहोत. क्षत्रिय कुल होतस शिव सनाधीश्वर राजाधिराज श्रीमद्योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे अरे तुमचं नाटक
हलतो म्हटलं इकडे चालू तुम्ही.